सर 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 नमस्कार. ओ सर 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 दादा भेटी भेटी थोडा थोडा दादा काय नाही दुसरं नका करत जाऊ दादा दादा हा ना आमच्यावरची नाराजी दूर सगळ्यांची प्रेमळ नाही तुमच्या नाराजी पण तुम्ही दुरून नमस्कार करता सगळ्या भेटीवरती अच्छा अच्छा कौटुंबिक म्हणजे वापर करायच्या घरी माझं येणं रोजचा करूया येत्या 3 सप्टेंबरला स्वर्गीय बापटसाहेबांचा वाढदिवस आहे की जी पहिली जयंती म्हणून आमच्या डोक्यात आहे. तर पूर्ण दिवसभर एक कार्यक्रम काही विविध करावे असं आमच्या डोक्यात आहे. त्यातला पहिला जो कार्यक्रम आहे तो आम्ही एक इन्फॉर्मल जसे आपण सर्व लोक पूर्वी भेटत असू तसा एक कट्ट्याचा कार्यक्रम करायचा आहे आणि एक संध्याकाळी एक पुरस्काराचा कार्यक्रम करायचा आहे जो स्मृती पुरस्कार गिरीश बापटांच्या नावाने द्यायचा असा आहे. अतिशय प्राथमिक स्वरूपात त्याची चर्चा आहे पण त्यांची वेळ घ्यायची होती, मान्य देवेंद्रजींची वेळ घ्यायची होती, CM साहेबांची वेळ घ्यायची होती. अजून त्यांच्याकडे आम्ही अप्रोच नाही झालेलो पण पहिले दादांची वेळ घेऊन ठेवली आम्ही, म्हणजे मग त्या अनुषंगाने आता आम्हाला कार्यक्रम पुढे चालवता येईल. आणि अदरवाईज बाकी सगळ्या घरगुती जुन्या गप्पा झाल्या, थालीपीठ खाल्लं दादांनी. कार्यक्रम चालू होत असताना म्हणजे काही वारसाही पुढे चालू आहे बापटसाहेबांचा. बघा साहेब, मामाला बापटसाहेबांनी काम करायला शिकवलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही काम तर करत राहणार. आत्ता कुठलीही असली चर्चा झाली नाही, अतिशय कौटुंबिक आणि अतिशय प्रामाणिकपणे मी तुम्हाला सांगतो, मी तुमच्याशी कधी खोटं बोलत नाही, अतिशय प्रामाणिकपणे सांगतो, पूर्णपणे कौटुंबिक चर्चा. माझी आई होती घरी, फार जुन्या आठवणींना माझी आजी गेली तेव्हा दादा आमच्या घरी आलेले होते. आमच्या एकत्र आम्ही आजीला आमच्या हॉस्पिटलमधून फार तेव्हापासूनच्या जुन्या जुन्या सगळ्या गोष्टी झाल्या. बाकी काही नाही, प्रामुख्याने बोलणी हीच झाली. आणि आत्ता 3 निधीची पत्रं तुमच्यासमोर दादांच्या हातात दिली, त्यातले एक कसबा गणपती आणि ओंकारेश्वर मंदिराकरता तीर्थक्षेत्र विकासाचा जो निधी मंजूर करायचा असतो त्यांच्याकरता ती 2 पत्रं दिली आहेत. ह्याच्या पलीकडे कुठलीही चर्चा झाली नाही. पण आता जसं पोटनिवडणुकीची चर्चा होती, इतर राज्यांमध्ये पोटनिवडणुका लागलेल्या आहेत, त्याच्यात मी काही बोलू शकत नाही आणि मी काही बोलणार पण नाही. आत्ता काही त्याच्याबद्दल बोलणार नाही, कधीच नाही. ठीक आहे, थँक्यू. थँक्यू.